नमस्कार, आज सत्यकाम न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत करतो। आज पंढरपूर तालुक्यातील बोशे येथील प्रगतशील शेतकरी कांचन बाळू कोरके यांच्या शेतामध्ये जवळजवळ 4 एकर ऊस गावातील राजकीय केशामुळे त्यांचा ऊस नेण्यात आला नाही। त्यांनी पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर गोसाई येथील विठ्ठल साखर साखर कारखाना इथे ऊसाची नोंद केली होती, पण त्यांचा ऊस तिथे नेण्यात आला नाही। आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि काय झाले याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार। नमस्कार, मी कांचन बाळू कोरके बोशे येथील कायमचा रहिवासी आणि शेतकरी आहे। 24 फेब्रुवारीला माझ्या ऊसाला तोड चालू झाली। एक खेप तोडले आणि नंतर बाजूच्या शेतकऱ्यांनी माझी रस्ता मोडला आणि रस्त्यावर पाणी सोडलं, तर इतर मार्गातून मोकळ्या जागेतून रस्ता खोला होता, मोकळ्या जागेतून वाहन भरण्यासाठी माझी वाहनं आत येऊ दिली नाहीती। 24 तारखेला एक खेप तो 24 फेब्रुवारीला एक खेप तुटून पडल्यानंतर पाणी सोडल्यामुळे आम्ही खेप तोड बंद ठेवले आणि पुन्हा शासकीय आपलं कर्मचारी काय महसूल विभागाकडं आम्ही तहसीलदार साहेबाकडे लिखित तक्रार दिली की माझं असं असं झालेलं आहे, शेतात ऊस तुटून पडलेला आहे, तो वाळत आहे, उन्हाची तीव्रता जास्त आहे, त्यामुळे ऊसाचं नुकसान जास्त होत आहे। मग त्यांनी प्रत्यक्षात येऊन पाहणी आपलं सचिव मंडळ अधिकारी तलाठी यांनी येऊन पाहणी केली, पण त्यांनी रस्ता काय खुला करून दिला ना, रस्ता खुला करायला आमच्या अखत्यारीत येत नाहीत अशी उडावडीची उत्तरं त्यांनी दिली। ऊस येताना रस्त्यावर अडवला कोणी तुमचा? मला माझ्या बांधाला 13 शेतकरी आहेत। बर, मग शेतकरी असताना त्यांचं माझं काय दुश्मनी नाही वैर नाही, पण गावातल्या राजकीय वैर मनाशातून इश्यूतून की त्याचा ऊस कारखान्याला जाऊ द्यायचा नाही, कारखान्याचा चेअरमन व्हाईस चेअरमन करायला ही माणूस कारणीभूत असल्यामुळे ही जी कशी गळचिपी करायची त्याच्यासाठी माझा नाहक बळी दिला जातोय। कुणी कुणी केलं असं कोणाबद्दल तुम्हाला वाटतं, काय कुणी केलं हे? राष्ट्रवादीचं मोठं प्रस्त आहे बोशात, बर, त्यांनीच केलंय, त्यांच्या इशाऱ्यानं सगळं झालेलं आहे ना, शेजाऱ्यांचा काय विषय नाही का? तर मला ती जमीनच मला इशून भाऊच्या वडिलांनी घेऊन दिली या 70 वर्षात मला अडचण नव्हती त्या रस्त्याला। आता त्यांनी रस्ता मोडला, रस्त्यावर पिकं लावली आणि माझा ऊस बाहेर जाऊ दिला नाही, पुन्हा महसूलकडे तक्रार दिल्यावर त्यांनी तुमची ऑर्डर झाली तुम्ही तोडा असा आम्हाला आदेश सांगण्यात आलं फोनवर। मग मी 1-7-8 टोळ्या बोलवल्या आणि ऊस तोडून टाकला, तर पुन्हा माझी वाहनं आज जाऊ दिली नाही ती। त्यावेळेस बिल्लेकर साहेब येऊन पाहणी करून गेले, मग त्यांनी नुसतंच म्हणले की तुम्ही वाहनं बोलवा, त्यावेळेस पूर्ण कारखाना बंद झालेलं होतं, ऊस गाळपाला कुठे घेऊन जाणार? तुम्ही पोलीस स्टेशनला वगैरे त्यांच्यावर काय फिर्याद वगैरे दाखल केली नाही किंवा तक्रार केली नाही का? पोलीस स्टेशनला आम्ही बंदोबस्ताची ऑर्डर मागितली, बंदोबस्ताची दिली, पण त्यावेळेस कारखाना बंद झाला ना, तुम्ही बंदोबस्त घेऊन ऊस नेणार कुठं? वेळ मारून नेला, पोलीस खात्यानं उडवडीची उत्तरं दिली। पोलीस खात्यात सांगायला गेलो तर ते म्हणले तो मोठा गावाविरोधात चालतोय। मग मी गावाच्या विरोधात चालतोय म्हणजे काय? मी लोकशाही मार्गानं ग्रामपंचायतला माझा कोण आहे का? पोलीस खात्यानं मला असं उडावडीची उत्तर दिली। मग माझ्यासाठी चेअरमन साहेबांनी फोन केला त्यांना की असा असा प्रश्न आहे तो मार्गी लावा। मग मी डायरेक्ट मग पुन्हा SP साहेबांशी भेटलो, SP साहेबांनी ऑर्डर केली तर कारखानाच बंद झालं ना, बंदोबस्त घेऊन ऊस घालायचा कुठं? ते शेवटी रानात वाळत पडला ना। किती रुपये तुमचं साधारणतः नुकसान झालं ऊस पडून राहिल्यामुळे? बघा की आता 50 विक्री 50 कमीत कमी 50 टन ऍव्हरेज धरलं तरी 200 टन ऊस होतो या। बरोबर, पण माझं ऍव्हरेज तर भरपूर असतं या। किली शेती तर चांगली करायची, नाहीतर आपली पडाक ठेवायची या गोष्टीतला माणूस आम्ही। का तर आपलं दुसरं साधन नाही, शेती या जीवावर सगळं चालतंय आपलं, शेती करणे आणि शेतीवरच आपला प्रपंच हाकणे। आता माझं 4 एकर ते रानात राहिलं ना, पण माझ्या नुकसान मोठं झालं तुमचं? हो, 7-8 लाख रुपये नुकसान झाले माझं। मग माझ्यासाठी कारखान चेअरमननी सुद्धा विठ्ठल सहकारी असू द्या किंवा पांडुरंग सहकारी ह्या चेअरमनांनी 4 दिवस कारखानं माझ्यासाठी आगाव चालवलं, फक्त ह्याचा ऊस कारखान्याला नाही न्यावा लागतो म्हणून, पण गाव किचले ह्याच्यामुळे माझा ऊस बाहेर निघाला नाही ना, वाहनच माझी आज जाऊ दिली नाही ती रस्त्यावरूनच। कडेचे शेतकरी वाहनाला अडवू बसले टाऱ्याखाली की आम्हाला सांगितलंय म्हणजे, मग आमच्या मनात तुझ्याबद्दल काय शंका नाही, पण आम्हाला गावातनं आदेश आहे की वाहन आज जाऊ द्यायचं नाही, राजकीय हेतूतनं केलेलं आहे फक्त। त्याच्याबद्दल काय कुठं पुढं दाद मागणार, काय करणार काय नाही कुठं? परत आता तर हे नुकसान झालं एवढं मोठं,
तर इथून पुढे होऊ नये यासाठी काय करणार काय नाही? तो राष्ट्रवादी माणूस आहे, मी ते राष्ट्रवादीच्या माणसाला हायकमांड कधी तक्रार केली या ही माणूस असा खाली तुम्ही त्याला नेमला अध्यक्ष केलाय काय केला, पण ही खाली सर्वसामान्याला असा विनाकारण त्रास द्यायला लागलाय ना, तुमच्या पक्षाला नुकसान होणार आहे, हायकमांडला मी केले, प्रत्यक्षात मी रोहित दादाला बोललोय, अजित दादाला कॉन्टॅक्ट करून सांगितलंय, मोठ्या साहेबाचे सतीश राऊतला सांगितलं या, सगळ्याला सांगितलं या, पण वर सांगितल्यामुळं गडीनं जास्ती चिरडीला जाऊन जास्ती कसं वाटोळ करता येईल हे बघितलं गेलं त्यांनी। इतक्या वर्ष जवळजवळ 18 महिने त्या ऊसाची जोपासना करून तुम्ही पुढच्या पोराप्रमाणे ऊस वाढवला, त्याचा ऊस मोठा केला, त्याला सगळं केलं, ऊस तोडण्या टायमाला गावातील राजकारण तुमचं आडवा आलं, त्यामुळं हा ऊस राहिला, त्यामुळं आता इथून पुढं काय करणार आणि हा ऊस आता इथून पुढं जाण्यासाठी कुठल्याही कारखान्याला असू दे तुम्ही काय करू शकता किंवा काय करणार आहात? मला काय शा चेंबरकर साहेबाला मी भेटलो, ते म्हणले तू रस्ता तुला रस्ता आम्ही करून देतो, तू तशी कागदपत्राची पूर्तता कर, रस्ता मोल तक्रार दाखल कर, मग तशी आम्ही तक्रारचे कागदपत्र तयार केलेत, तहसीलदार कडे तशी तक्रार देणार आम्ही। 200-250 एकराचं जवळजवळ 200-250 टन ऊसाचं जवळजवळ नुकसान झाले साधारणतः, त्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्ही विठ्ठल कारखाने चेअरमनच्या कानावर घातल्या का? हो, वेळोवेळी चेअरमनच्या कानावर घातला, चेअरमन साहेबांनी बी हे केलं ना, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तहसीलदार साहेबांशी बोललं, पुन्हा माढा तालुक्याचा खासदार साहेब रणजित दादा ह्यांनी स्वतः होऊन फोन केले, पालकमंत्र्यांशी भेटलो मी, पालकमंत्र्यांनी स्वतः अकलूजच्या कार्यक्रमाला स्वतः फोन करून शंभरकर साहेबांनी पुन्हा आमदार राम सातपुते साहेब होते त्यांनी फोन केले तहसीलदार बेल्लेकर साहेबाला, मग बेल्लेकर साहेब स्वतः येऊन पाहणी केली आणि म्हणले तू टोळ्या बोलव मेहतनं उभा राहून ऊस काढू शकतो, पण कमीत कमी 1 किलोमीटर 1 मुळी घेऊन बाहेर जावं लागतंय, मग कसं शक्य आहे? शक्य नव्हतं ते, हां, आणि शिवण कारखाना बंद झालं तर तुम्ही बाहेर काढून नेणार कुठं, तो प्रश्न आहे ना। मग आता त्या ऊसाचं काय केलं तुम्ही? आता रानात वाळत पडला या, काहीच करू शकत नाही ना। किती रुपये साधारण नुकसान झालं तुमचं? बघा की आता 2-2.5 टनाचं नुकसान झालं म्हणल्यावर आज 2500 रुपयानं त्याचं पैसे बेरजा कारण बघा किती 7-8 लाख रुपये होत्या ते, 2500 टन धरलं तर 5 लाख रुपये पहिलं बिल येतं या। साधारणतः एका गावातील राजकीय नेत्यानं हा ऊस तोडून नेऊ नये यासाठी त्यांचा ऊस बांधावर अडवला, गावातील काही लोकांना हाताखाली धरलं आणि तो ऊस थांबवला आणि यांचा ऊस नेऊ दिला नाही, ह्याबाबत कांचन कोरके यांनी माहिती दिली। याबाबत आपण इथून पुढे त्या व्यक्तीच्या विरोधात किंवा त्या नेत्याच्या विरोधात काय इशारा झाला किंवा काय त्यांच्या विरोधात कारवाई करणार? इथून पुढे मी न्यायालयीन लढा लढणार आहे, ज्या शेतकऱ्यानं तू माझा रस्ता मोडला आहे ते शहाजी रामराव पाटील रिटायर्ड कृषी अधिकारी त्यांनी माझा रस्ता मोडलाय, काय त्यांच्या विरोधात काय? त्यांच्या विरोधात मी न्यायालयात दाद मागणार ना, माझा रस्ता ह्या माणसानं मोडलाय, मी 60 वर्ष त्या रस्त्यावरून गेलेलो आहे, त्यांनी ते रस्ता मोडून त्या रस्त्यावर ऊस लावलाय, ऊसातनं मी वाहनं घालेल म्हणून त्यात वेळोवेळी रोज मोटर चालू करून पाणी सोडल्यामुळं मला तिथनं काय आज जाता आलं नाही, माझी वाहनं काय आज ऊसासाठी आज जाता नेहता झाली नाही ते ना, पाण्यातनं कसं वाहन जाणार? बरोबर, तर इथून पुढे मी त्यांच्या विरोधात न्यायालयीन लढा लढणार आणि येणाऱ्या काळात त्यांच्या विरोधात मी दंड थोपटून कुठल्याही मैदानात दंड थोपटून उभा राहणार, मैदान कुठलंही असो।